ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राइब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा। मुंबई गोवा महामार्गालगत सटमडवाडी टोल नाक्यानजीक लागलेल्या भीषण आगीत 5 एकर क्षेत्रातील काजू बागा जळून खाक झाली। आग विझवताना शेतकरी रामदास दोंडू गडकरी हे अत्यवस्थ झाले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। बागायतीतील शेतमांगर सुद्धा आगीच्या बक्षस्थानी पडला। या जीवनावश्यक वस्तूंसह मोबाईल व अन्य सामान जळाले। या आगीत ऐन काजू हंगामात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। वीज बिल थकबाकीची वसुली करताना सामान्य माणसाला त्रास होता कमा नये या भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या मागणीला महावितरणकडून सकारात्मक प्रतिसाद देत येत्या एप्रिलपासून एक गाव एक दिवस अभियान राबवत प्रत्यक्ष ग्रामस्थांशी बोलून त्यांच्या अडचणी दूर करून ही वसुली होईल असे आश्वासन कोकण परिमंडळाचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी दिले आहे। शासकीय कामकाजाकरिता सिंधुदुर्ग ओरोस येथे जात असताना सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या शासकीय गाडीला पाठीमागून येणाऱ्या गाडीने धडक दिल्याने अपघात झाला। झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव स्वामी धाबा सर्कल येथे दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। सुदैवाने नगराध्यक्ष संजू परब व त्यांचे सहकारी बालमबाल बचावले। स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या हागणदारी मुक्त शहरांच्या सर्वेक्षणात यशस्वीपणे प्रमाणित होऊन वेंगुर्ला शहराने ODF++ मानांकन मिळवले। वेंगुर्ला शहराने 2016 पासून हागणदारी मुक्त शहर म्हणून आपले सातत्य टिकवण्यात यंदाही यश मिळवले आहे। राज्य सरकारमधील मंत्री व पर्ससिनेट धारक यांच्या सरकारमधील काही मंत्री आमदार खासदार यांचे साटेलोटे असल्याचा खळबळजनक आरोप विधान परिषद आमदार शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी दापोली दौऱ्यावर बोलताना केली। समुद्रात दहशत माजवणाऱ्या पर्ससिन बोटींवर थेट गोळ्या झाडा व त्यांच्या बोटी फोडा, आपण तुमच्यासोबत आहोत अशी ग्वाही मच्छीमार संघर्ष समितीच्या आंदोलनांना पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी दापोली दौऱ्यावर आलेले असताना ते बोलत होते। ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राइब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा।